नमस्कार, पोया प्रुडंट खबरो। सुप्रीम कोर्टाच्या आदेशा खाताळपाक लिकर ट्रेडर संघटनेची 12 वांगड्यांची समिती। नव्या सरकारान 31 मार्च मेरेन ह्या आदेशाविषयी गरजेची पावलां उबारची म्हण मागणी। पोस्टल मतदाना खातीर म्हयनो दिल्ल्यान बोवाळ। बीजेपी म्हणटा 3 दीस खूप झाले, काँग्रेस म्हणटा 1 दीस पुरो। मतदारांक धमक्यो मेळटात म्हण गोवा फॉवर्डाक दुबाव। युपी विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या टप्प्यात 73 जाग्यां खातीर 63% मतदान, 404 सिटां खातीर 7% जातले मतदान। काँग्रेस सपा युती बीजेपी बसपा मदीं झूंज। संजीवनी साखर कारखान्याचो क्रशिंग सीझन 3 महिने पयलींच सोंपलो। हवामानांत बदल जाल्ल्यान ऊस पीक 40% कमी, ऊसाक रेट वाडोवन दिवचो म्हण शेतकारांची मागणी। गँगस्टर विनायक कारबोटकाराच्या खुनाचे कुवाडे अजून सुटूंक ना, केस दिली क्राईम ब्रँची कडेन। आणि फुटबॉल कोचा घटमूट करपाचो ध्येय म्हणटा एआयएफएफचो नवो तांत्रिक संचालक सावियो मेदेरा। हायवे कुशीकच्या बार आणि रेस्टॉरंटांक बंद करपाच्या आदेशा आड गोयच्या लिकर ट्रेडर्स संघटनेन आवाज काढपाक सुरवात केल्या। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाक लागून परिणाम जावपी गोयच्या वेपाऱ्यांचो आंकडो सोदपाक संघटनेन 12 वांगड्यांची कमिटी केल्या। देशात सुमार 4 लाखा वयर सोऱ्याच्या दुकानांचेर परिणाम करपी ह्या आदेशाचेर नव्या सरकारान 31 मार्च मेरेन गरजेची पावलां उबारची म्हण संघटना मागता। कितकी एक्चुअल आउटलेट्स इफेक्ट जाता हाचो नंबर आमकां कळपा खातीर आमी एक 12 मेंबर कमिटी फॉर्म केल्ली आसा। वी हॅव हॅड 12 तालुका इन्चार्जीस, म्हणजे 12 तालुक्यांनी एक एक इन्चार्ज आमी अपॉइंट केल्लो आसा। सो येणाऱ्या आठवड्याभरान आमी जितकी शॉपां हाजेर इफेक्ट जाता हाचो आमकां फिगर्स मेळटले। तशेंच आमी एक डिसायड केलां की जी बार एंड रेस्टॉरंट एसोसिएशन आसा, बार्देस बार एंड रेस्टॉरंट्स ओनर्स एसोसिएशन, तशेंच ऑल गोवा हॉटेल एंड रेस्टॉरंट ओनर्स एसोसिएशन आसा, हांचे कडेन येणाऱ्या 2-3 दिसांक आमच्यो मिटींग जातल्यो। आनी सगळ्यांनी एकठांय जावन प्रत्येक गोंयकारान कसो हो विशय हाताळपाचो हाजो आमचो पूर्ण प्रयत्न आसतलो। गोवा लिकर ट्रेडर्स एसोसिएशन वील स्टँड बाय एवरी गोवन हू इज लुजींग बिझनस इन दीस सुप्रीम कोर्ट ऑर्डर। ही जी ऑर्डर दिल्ली आसा सुप्रीम कोर्टान हो सामको एक लिकर ट्रेडीचेर आनी गोंयकारांचेर एक अन्याय जाल्लो आसा। कित्याक एक रोड एक्सिडंट जाता हे रिझन दिवन सामकीच आमची ट्रेड बंद करपाचो प्रयत्न जाल्लो आसा। म्हाका दिसता जो ट्रकवालो किंवां कोण वेहिकलवालो जो गाडी चलयता आनी तो पिवून गाडी चलयता, म्हाका दिसता तो पिवचो न्ही, हें काम आसता पुलिसाचें किंवां आरटीओ ऑफिशल्सांचें। कित्याक तेच तांचे ड्रायव्हरांची लायसनां रिन्यू करता, तेच तांचे बॅच रिन्यू करता, आनी हायवेचेर मॉनिटरींग करपाचें काम म्हाका दिसता पुलिसांचें आसता। सो हो विचार लक्षांत घेनासतना तांच्यांनी डायरेक्ट ट्रेडूच बंद करया अशें हें जें डिसिजन घेतलां हें सामकें चुकीचें आसा। थिंक विथ द लिकर एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र, सो दे आर ऑलरेडी इन टच विथ अस। सो प्रॉब्ली इन दीस कमिंग 15-20 डेज वी वील बी मिटींग द एसोसिएशन्स ऑफ अदर स्टेट्स एज वेल, वील गॅट इन टच विथ दॅम अँड प्रॉब्ली इवन डिस्कस ऑन हाव वॉट दे आर डुईंग। बट आय एम होपफुल द गुड गव्हर्नमेंट वील बी इन प्लेस इन गोवा अँड डेफिनेटली दे आर गोईंग टू हेल्प द लिकर ट्रेड इन गोवा। सो ह्यो हे भितरले रस्ते जर डिनोटिफाय केले जाल्यारूय खुबशी रिलीफ मेळटली। सो वीच द एक्चुअल स्टेट गव्हर्नमेंट कॅन डू, हांव मागतां ऑनरेबल सुप्रीम कोर्टा कडेन की आमकां कितें तरी रिलीफ दिवची, आनी ही रिलीफ मेळपा खातीर जो आतां कोणाचो गव्हर्नमेंट फॉर्म जातलो हांच्यांनी आमची केस सारकी बऱ्या रितीन थंय सुप्रीम कोर्टान रिप्रेजेंट करची
म्हणून ही आमची मागणी असा. सो डेफिनेटली आर हँड ऑल्सो आर टायर्ड टील ऑलमोस्ट अराउंड 11th of March जसो रिझल्ट जातलो आनी मागीर नेक्स्ट गव्हर्मेंट फॉर्म जातलो आमी हाजेर आनी कांय व्हडलेशें करूंक शकचें ना. बट आमची विनंती आसतली सगळ्या पॉलिटिकल पार्ट्यांकूय की हो पॉलिटिसायज करपाचो विशय न्ही, प्लीज डू नॉट पॉलिटिसायज इट. सगळ्यांनी आतां एक डिस्कशन केलें न्ही सुप्रीम कोर्टाचो जो डिसिजन आसा वो आमकां मान्य ना, हाजेर आमकां एक रिलीफ दिवची म्हणून आमचो एक डिमांड आसतलो. आनी एज वी हॅव जस्ट गॉन फॉर इलेक्शन्स, हांगा गव्हर्मेंटूय आतां जो फॉर्म जावपा खातीर टायम आसा. सो सरकारा कडेन आमची मागणी आसतली की हाजेर कितें ना कितें सोल्युशन काडचें आनी ट्रेड वाचयची म्हणून. नाजाल्यार एक आमी आतां स्टडी केला रेस्टॉरंट्स आनी सगळीं वायन शॉप्स मेळून एक ऑलमोस्ट 4 lakh+ पीपल ऑफ गोवा वील बी इफेक्टेड बाय दीस जजमेंट. हायवेज जे आतां हायवेजाचेर वायन शॉप्स बंद करपाचो जें डिसिजन घेतला, म्हाका दिसता हाजेर आमकां रिलीफ मेळना जाल्यार आमकांच खंय तरी हायवेचेर येवन हायवेज बंद करचो पडटलो. विधानसभा वेंचणुकेक इलेक्शन ड्युटेर आशिल्ल्या अधिकाऱ्यांक आनी सर्वीस वोटरांक मतदारांक 11 मार्चाक सकाळीं 7 मेरेन मतदान करपाक मेळटा. मतदान करपाक ह्या मतदारांक म्हयन्याचो टायम दिल्ल्यान बोवाळ पडला. तातूंतल्या कांय मतदारांक आपल्याकच मतदान करचें म्हण राजकीय पक्ष धमक्यो दितात म्हण गोवा फॉरवर्डाचो आरोप. जाल्यार बीजेपी म्हणटा अशा मतदारांक 3 दिसांचोच वेळ दिवंक जाय आशिल्लो, 1 महिनो म्हळ्यार खूब जालें. वेंचणूक आयोग मार्गदर्शक तत्वांचेर बोट दवरता. गोंय विधानसभे खातीर 4 फेब्रुवारीक मतदान जालें. मतदाना दिसा इलेक्शन ड्युटेर आशिल्ल्या अधिकाऱ्यांक आनी सर्वीस वोटरांक मतदान करूंक मेळ्ळें ना. तांचो आंकडो सुमार 17,000 जाता. ह्या मतदारांक पोस्टल मतदान करपाक सुमार म्हयन्याचो वेळ दिला. 11 मार्चाक मतमेजणी पयलीं सकाळीं 7 मेरेन तांकां मतदान करूंक मेळटलें. सद्याक ह्या पोस्टल मतांचेर राजकीय पक्षांनी आवाज चडोवंक सुरवात केल्या. गोवा फॉरवर्ड पार्टी म्हणटा वेंचणूक आयोगान पोस्टल बॅलेट पेपरांचेर सिरियल नंबर घालून मोठी चूक केल्या. पोस्टल बॅलेटाचेर तुजो नंबर आयला सिरियल नंबर. आय हॅव अ एक्झाम्पल वेरी न एमएलए हॅज कॉल्ड वोटर अँड टोल्ड हिम टू वोट फॉर मी बिकॉज आय नो युअर पोस्टल नंबर म्हण सिरियल नंबर म्हण. मागीर हांव परतो इलेक्शन कमिशन नावतीक मेळ्ळो आनी नावतीक हांवें कितें काम म्हणलें म्हळ्यार तुमी वोट जेन्ना कावंटिंगा येतली तेन्ना सिरियल नंबर तो तेगेलो पोलिंग एजंट असो पळयतलो न्ही आनी ही वील नो दॅट हीच वोटर हॅज वोटेड टू होम. सो नावती हॅज टोल्ड मी दॅट की दे वील गीव इन्स्ट्रक्शन्स टू द काउंटिंग स्टाफ स्ट्रिक्टली टू कॅमोफ्लेज द सिरियल नंबर. आय डोंट नो हाऊ फार द काउंटिंग स्टाफ वील टेक दीस इन टू कन्सिडरेशन वायल काउंटिंग द वोट्स बिकॉज हांव जर समज प्रिसायडली एक सिरियल नंबर लक्षात दवरून वता आनी आय एम लुकिंग एट द पोस्टल बॅलट आनी ताका सांगता की थंय पळयतना हांव पळयता हो सिरियल नंबरान कोणा वोट केलो आनी आय कम टू नो दॅट दीस पर्टिक्युलर वोटर हॅज नॉट वोटेड फॉर मी ऑर वोटेड फॉर मी. काय पक्ष ह्या मतदारांक टार्गेट करून धमक्यो दितात म्हणून गोवा फॉरवर्डाचो आरोप. नाव आय हॅव हर्ड दॅट की लिटरली बाईंग हॅज स्टार्टेड ऑफ दीस वोट्स. आय डोंट नो हाऊ फार इट इज ट्रू बट देर इज एलिगेशन अशें झालं म्हण. स्टील दे कॅन इश्यू अ एंड दे कॅन ब्रिंग इट डाऊन बिकॉज इलेक्शन कमिशन कॅन इश्यू नोटिफिकेशन एनी टाईम नी आणि इट वूड डिपेंड ऑन द इलेक्ट्रल ऑफिसर नॉट इवन द इलेक्शन कमिशन. चीफ इलेक्ट्रल ऑफिसर कॅन गिव्ह अनदर 5 डेज टाईम अँड सेड दॅट की यू हॅव टू पोस्ट युअर बॅलट ऑर डेपोजिट युअर बॅलट टील दिस टाईम. भाजप म्हणटा वेंचणूक आयोगान अशा मतदारांक 3 दिसांचो वेळ दिवचो म्हूण मागिल्ले. धमक्यांच्या आरोपात अर्थ ना, मतदारांक जाय तांकांच ते मत घालतले. कित्याक खरें म्हणजे पोस्टल बॅलट पे आसा आमी बी मागलेले की 3-4 दिसां भितर एक सोंपोवपाक जाय आशिल्ले. ते 11 तारखेक पर्यंत 7 पर्यंत रिसीव करतले ते आनी अशें करून खूब जाण तरेतरेची पार्टी आसा ते वोटरां कडेन प्रेशरायज करता. पूण हे बेगीन जाव एक 3-4 दिसां भितर सोंपू जाय पोस्टल बोर्डार पोस्टल वोटींग आसता. तुमी सो बेगीन जावपाचे म्हणून मागलेले न्ही. हय 3 दिसां भितर जावपाक येयले. 1-4 तारखे वोटींग जाले, 6-7 तारीख पर्यंत बंद करू जाय आशिल्ले. प्रोसेस सोंपो सर चालू दवरलो 11 तारीख पर्यंत. ना आमी कित्याक बेश्टायतले कारण भिवपाची गरजूच ना न्ही की जे वोट आसा ते आमकां मेळपाचे ते मेळटलेच. कोणाक जबरदस्ती दाग दपटशाही करून आमी वोट घेवपाचे ना. एका दिसात पुराय मतदान जावपाक इतले ल्हान गोंय
त्या खातीर पोस्टल मतदानाक म्हयन्याचो काळ सामको चड म्हूण सिनियर राणे म्हणटा. आय डोंट सी फॉर अ स्मॉल टायनी टेरिटरी स्टेट लाइक गोवा टू हॅव वन मंथ फॉर गव्हर्नमेंट सर्वंट्स टू वोट एंड द होल स्टेट इज वोटिंग इन वन डे. They may be on any election duty. This duty is practically over. And now the ballot boxes, wherever they are, the votes have been collected. So some people are collecting these votes and putting them in the boxes, which is not fair. So we have brought it to the notice of the governing officers also that every individual who brings a vote in an envelope, it is he who should sign. But we have found that some people bring four votes and put them in the box. This has happened in my council. I think this may not be fair. I brought it to the attention of the ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. उत्तर प्रदेशातल्या विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या टप्प्यात शेनवारा 15 जिल्ह्यातल्या सगळ्या 73 जागांखातीर 63% मतदान झाले. 839 उमेदवारांचो फुडार सीलबंद झाला. 2.59 कोटी मतदारांनी मतदान केले. 404 सीटांखातीर 7 टप्प्यात मतदान जातले. युपीचो सीएम अखिलेश यादवाच्या फुडारपणातल्या समाजवादी पार्टी कडेन काँग्रेसीन युती केल्या. हे इलेक्शन समाजवादी पार्टी, काँग्रेस युती, भाजप आणि बसप या पक्षांखातीर सत्व परीक्षा असा. कई बार लोग मन की बात करते हैं लेकिन काम की बात नहीं करते. कि नरेंद्र मोदी जी को जन्मपत्री पढ़नी अच्छी लगती है, गूगल सर्च करना अच्छा लगता है और लोगों के बाथरूम में झांकना अच्छा लगता है. मगर मेन प्रधानमंत्री का काम होता है रोजगार का सवाल, सिक्योरिटी का सवाल, किसानों का सवाल. इन सब सवालों में हमारे प्रधानमंत्री जी फेल हैं. जब अखिलेश जी कहते हैं काम बोलता है, अखिलेश जी उत्तर प्रदेश का बच्चा बच्चा जानता है आपका काम नहीं आपके कारनामे बोलते हैं. कारनामे अब बीजेपी की तरह सपा वे कांग्रेस पार्टी की हवा हवाई वे खोखली बातों में कतई भी विश्वास करने वाली नहीं है. सपा और कांग्रेस के ये दोनों लोग चाहे कितनी भी नाटकबाजी कर ले, बीजेपी ने भी बहुत नाटकबाजी करके देख ली है और अभी भी कर रहे हैं. संजीवनी साखर कारखान्याचो क्रशिंग सीजन हे फावट 3 महिने पहिलीच सोपलो. फाटल्या वर्सा परस ह्या फावट 40% उसाचे पीक देवला. हवामानात बदल जाल्ल्यान उसाचे पीक कमी आयला म्हण संजीवनीचे अधिकारी सांगतात. सरकारान उसाक रेट वाढवून दिवचो म्हण शेतकऱ्यांची मागणी. 21 नोव्हेंबर 2016 हांगा क्रशिंग सिजन स्टार्ट झाल्लो आनी 31 जानेवारी 2017 बंद केलो. म्हणजे क्रशिंग सोंपलेलें आसा. तेजें कारण प्रामुख्यान म्हटल्यार वातावरणांतले बदल जे आसा तेणें उसाचें प्रोडक्शन जें आसा तें खूब कमी जाल्लेलें आसा आनी तेका लागून ऊस अवेलेबिलिटी कमी जाल्लेली आसा. म्हणजे फार्मरांची कंप्लेन्ट्स आपलो ऊस रोवलो अशी आसची ना अशी ही काळजी घेतलेली आसा आनी कमी दिसात चडांत चड क्रशिंग करपाचो प्रयत्न केलेलो आसा. उसाचे पीक कमी आयले तर हे फावट साखरेक बरो रेट मेळटलो आनी अर्थीक फायदो जातलो म्हूण अधिकाऱ्यांक आस्त. संजीवनीची साखर सरकाराकूच दितात म्हूण प्रसाद परबान सांगले. निश्चितपणे ऊस कमी असल्या कारणान थोडोसो आर्थिक कन्स्ट्रेंट आसतलो पण यंदा साखरेक बरो दर मेळपाची शक्यता आसा. साधारण आता जी साखर जी आसा ती 3785 रुपयान प्रति क्विंटल ह्या दरान सुमारास दिलेली आसा आनी ताका लागून ह्याच्या फुडें भविश्यात दर वाडपाचो आसा. सुमारे आमी जो ह्या वर्सा जी आसा ती जवळजवळ 78,870
साखरेची पोती जी असतात 50 किलोची ही केलेली असतात आणि त्याच्यापासून आमकां एक साधारण 14 ते 15 कोटी रुपया उत्पन्न मेळपाची अशी आशा असा. इथली आम्ही जी प्रिफरन्स असा तो सिव्हील सप्लाय जी असा आमची गोंयची डिपार्टमेंट ताका आम्ही दिता ज्यांच्या मार्फत ती विविध सोसायटींक दिली जातात तर तांकां आमी दिवपाचो आमची प्रायोरिटी असता. दुसरें आसा गोवा स्टेट हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन हें गोंयचेंच आसा आणि ते विविध माध्यमातून आपल्या साखर सप्लाय करतात तांकांय दिवपाचो आमचो प्रिफरन्स असतलो. दुसरे वटेन सद्याक उसाक मेळटा तो दर परवडना म्हूण शेतकार बोवाळ मारतात. सरकारान रेट वाढवून दिवचो म्हूण शेतकऱ्यांची मागणी आणि त्यांना अनुज सामकेच आम्ही शेतकरी असे त्रासान पडलेले हा त्यांना आमकां शेतकऱ्यांखातीर आमकां सरकारान हातबोट लावून आमकां ह्या हितूंतल्यान त्रासांतल्यान सोडचे आणि आमचो रेट आम्ही मागताले पळय तो रेट मागताले आम्ही तर आयज सारें वाडलां लेबर वाडलां उदकाची बिलां वाडल्यां आणि हे आयज आमकां हे करप ह्या रेटा प्रमाणे आमकां परवडना म्हणून आम्ही सरकारा कडेन आम्ही सगळे मागणी दिल्ली आसा आणि सरकारानूच आमकां फुडें ह्या फुडलें सरकार येतलें तेन्ना आमी फुडें सरकारा कडेन वयतले तेन्ना आयज जे आमकां इतले आमी हे प्रोडक्शन कमी आसा ते फाल्यां सरकार म्हणटलो कितें आयज तुमचो उसूच ना तर प्रत्यक्ष कितें जालें तें कोणाकूच खबर ना फक्त फाल्यां फाल्यां पेपरार येयले म्हणटले फॅक्ट्री लॉसान लॉसान लॉस पूण आयज जे आमचो उस कमी जाला तेका सरकारान हातभार लावकूच जाय आनी फॅक्ट्री वेवस्थीत चलतली कित्याक आमचें प्रोडक्शन जें आसा 40% कमी आहा ह्या वर्सा तेन्ना एग्रिकल्चर डिपार्टमेंटान तेजेर खरोखर विचार करचो आनी जो कोण एग्रिकल्चर मिनिस्टर आसतलो तेणेन विचार करून आमकां शेतकऱ्यांक ह्या हितूंतल्यान सोडोवपाचें इतलें हांव मागणी कितलें डिमांड केला तुमी आमी 300 रुपया डिमांड केल्या ह्या वर्सा अशी तुमकां कितलो मेळटा आमकां 2500 रुपया आतां 3000 3600 ते बी कशे आमकां 1200 रुपया फॅक्ट्री दिता 1300 रुपया गोवर्मेंट दिता त्या प्रमाणे आमकां 2500 आमी 3600 डिमांड करता आनी हो रेट आमकां जायच पडटलो कित्याक नाल्यार कांयच हे हितून जावचें ना. प्रुडंटा खातीर रिपोर्टर विवेक प्रभू घेऊया एक ब्रेक.